समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यात मागील आठवड्यातील अवकाळी पावसामुळे भोसरी, सिद्धेश्वर, कुरवली, जाकणगाव, वडूस परिसरात झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात हाल झाले असून कांदा पिकाचं उत्पन्न घटलं आहे। जो कांदा माल निघत आहे त्या कांद्याला 7 ते 9 रुपये किलो दराने व्यापारी कांदा खरेदी करत आहेत। कांदा भरणीसाठी निवडला जात असतो, यावेळी खराब कांद्याचे प्रमाण जास्त असून त्यामध्येही मोठा बदल, लहान बदला, मोठी बोर, लहान गोळी बोर असे प्रकार असल्यामुळे कांदा उत्पादकांच्या हातात 4 पैसे मिळण्याऐवजी कांदा तोट्यात आलाय। 1/4 एकर क्षेत्रामध्ये 70,000 रुपये खर्च करून फक्त 30,000 रुपये हाती आले तर 40,000 रुपये कांदा पिकात नुकसान झाले। ऐन पावसाळ्यामुळे कांदा भिजला गेला, त्यामुळे खराब झाला आणि त्यात कांद्याला दरही नाही आणि उत्पन्नही नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भोसरे येथील कांदा उत्पादक शेतकरी साहेबराव वामन जाधव यांनी केली आहे। तर दर नसल्यानं वाकेश्वर येथील बहुतांश शेतकरी कांदा ऐरणीत साठवून ठेवत आहेत। आता एक कांदा उत्पादन जी तुम्ही जी घेतलं आहे ती किती क्षेत्रामध्ये आहे? 1/4 एकर। 1/4 एकर क्षेत्रामध्ये। तर 1/4 एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारण किती उतार पडतो? म्हणजे 1/4 एकरमध्ये कमीत कमी 250-300 थैली भरते। बरं, पण किती निघाली यावर्षी? मग यावर्षी निघाली पण पावसानं सगळं ही झाले ना लुसकान, की माल निघाला पण माल खराब झाला पावसानं। म्हणजे काय भिजला का? हां, भिजला माल, काढत काढतच भिजला ना पाऊस आल्यामुळे, ऐरणीच्या ऐरणी भिजल्या लावले। तुम्हाला ह्यासाठी किती खर्च आला होता? कमी कमी 70,000 रुपये। त्यातून जमा किती झाली? तुम्हाला मिळाले किती? मिळाले नाही तर आम्हाला 30,000 सुद्धा जमा होत नाही। मग कांदा सगळा नसला म्हणल्यावर काय करणार आहे? ऐरणीच भिजल्या ना सगळ्या पावसानं, उडूनच गेले ना। तुमचं काय मत आहे यावर? काहीच तर तरी काय, आता नुकसान भरपाई मिळावी म्हणून। बरं, ह्याच्या अगोदर कुठली कुठली पिकं घेतली होती तुमच्या शेतामध्ये? इथे सोयाबीन आणि गेवडा। मग त्यामध्ये कसं काय? म्हणजे त्यामध्ये असंच की कधी औषध मारलं तर म्हणजे उत्पादन निघायचं पण कमी। अच्छा, म्हणजे हवामानामुळे काहीच हे झालं नाही पहिल्यातली। मग तुमची आता काय अपेक्षा आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय प्रशासनानं किंवा शासनानं तुम्हाला काय करावं? आम्हाला शासनानं मदत म्हणून थोडंफार तरी कर्ज जे आम्ही काढले ह्याच्यासाठी, शेतीसाठी व पिकासाठी, त्यातलं थोडंफार तरी मिळावं ना आम्हाला। अच्छा, आता ही आता इथून पुढचं पीक कुठलं घेणार आहे का तुम्ही? आता इथून पुढे घ्यायचं पण या पावसानं काहीच करू शकत नाही ना। पीक घेतलं तरी पावसामुळं गती काय हाती लागत नाही, पीक घ्यायच्या टायमाला पाऊस लुसकान की करते। तुमचं नाव काय संपूर्ण एकदा सांगा? साहेबराव वामन जातो। गाव? भोसरे। भोसरे हे साहेबराव वामन जाधव भोसरे या गावचे होते आणि त्यांनी आपल्या या कांद्यावर। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी निसार शिकलगार, भोसरे, वाकेश्वर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।